हरि ओम श्री राम अंबज्ञ मी मयुरी विरा वैराम मुळे खारेगाव उपासना केंद्र. आज मी तुम्हाला एक मला आलेला एक छोटासा अनुभव सांगणार आहे. आपण सगळे एक श्लोक एक नेहमी श्लोक बोलत असतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे तो परमेश्वर साक्षात आपल्यासोबत असतोच, तो फोटोच्या रूपात असू देत किंवा तस्वीरीच्या रूपात असू देत किंवा लॉकेटच्या स्वरूपात असू देत, तो नेहमीच आपल्यासोबत असतो. तर असाच एक मला आलेला छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते. मला नोव्हेंबर महिन्यामध्ये एका इंटरव्ह्यूला जायचं होतं. इंटरव्ह्यूचं लोकेशन ऐरोली इथे होतं आणि माझे सध्याचं जॉब लोकेशन चांदिवली इथे आहे. तर सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसची तयारी सुरू झाली, सोबत इंटरव्ह्यूची तयारीही चालू होती. सकाळी बापूला नमस्कार करून घरातनं निघाले आणि आपण नेहमीप्रमाणे सांगतो तसं, बापू सोबत चला इंटरव्ह्यूला पण सोबत चला आणि काय होईल ते होईल. त्याप्रमाणे सगळ्याची तयारी करून घरातनं निघाले, कांदूरहून रिक्षा पकडून ऑफिससाठी निघाले. रिक्षात बसून सतत नामस्मरण चालू होतं, शिवाय बापूंना सांगतही होते की बापू तुम्हीच आहे आणि माझ्यासोबत इंटरव्ह्यू देऊन जा करून. असं करता करता माझ्या ऑफिसची जागा आली, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि खालती उतरले. आणि रिक्षावाला सुटे पैसे देत असताना माझं लक्ष त्याच्या रिक्षावर असलेल्या बापूंच्या फोटोकडे गेलं आणि मला माहितीच नव्हतं की बापू इथपर्यंत माझ्यासोबत आलेलाच आहे, सकाळपासून तो माझ्यासोबतच होता. मी पटकन तो रिक्षावाला सुटे पैसे देत असताना फोटोला हात लावून नमस्कार केला आणि अंबंध म्हणले. ऑफिसला गेले, सगळी कामं पटापट आपटून हाफ डेने निघाले. आता मला चांदिवलीहून ऐरोलीला जायचं होतं. मग माझी एक मैत्रीण ऑलरेडी ऐरोली इथे कामाला आहे, मग तिला विचारलं की ऐरोली स्टेशनहून ते किती लांब आहे, किती जवळ आहे, कसं यायचं. मग तिने सांगितल्याप्रमाणे नंतर मग मी चांदिवलीवरनं मेट्रोने ठाण्याला आणि ठाण्यावरनं मग ऐरोलीला गेले. तिने मला सांगितलेलं की जे लोकेशन तिथे मला इंटरव्ह्यूला जायचं होतं ते ऐरोली स्टेशनहून आतमध्ये 2 ते 3 किलोमीटर आहे. तर तिथे जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळतात कारण की भाडं जास्त होतं. आणि पण मी निघालेली वेळ दुपारची होती, त्याच्यामुळे तिथे रहदारी जास्त नव्हती आणि जाणारी लोक जास्त नव्हती. मी म्हटलं चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, मला एकटीला जरी रिक्षा शेअर करायला लागली तरी मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त रिक्षा पटकन मिळाली पाहिजे. असं करत करत मी ऐरोलीला उतरले. त्याच्यानंतर सतत चालू होतं की बापू रिक्षा मिळू दे, त्या रिक्षेवाल्याला तो ॲड्रेस माहिती असू देत आणि तुम्ही पण सोबत चला. सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपेरेशन पण होतं आणि नामस्मरण पण चालूच होतं. असं करता करता मी ऐरोली स्टेशनहून बाहेर आले आणि बघते तर मी रिक्षेच्या रांगेमध्ये पहिल्याच रिक्षेवर बापूंचा एकदम मोठा फोटो आणि अनिरुद्ध राजाचं लिहिलेलं. मी म्हणते बापू माझी कधीपासून वाट बघतोय. म्हणजे त्या दरम्यान ठाण्यावरनं माझी एक ट्रेन चुकली होती आणि हार्बर लाईनच्या ट्रेन बऱ्याच वेळाने असतात. मला वाटलं की मला लेट होईल, पण जी ट्रेन चुकली आणि जी ट्रेन मला मिळाली त्याच्यानंतर मला ती रिक्षा मिळाली, म्हणजे ती रिक्षा माझ्यासाठीच थांबलेली. म्हणजे तो बापू माझ्यासोबत होताच, मग तो फोटोच्या रूपाने असू दे किंवा तस्वीरीच्या रूपाने असू दे. आणि अशा प्रकारे मग मी त्या इंटरव्ह्यूच्या जागेवर बरोबर पोहोचले आणि मग रिक्षावाल्याने जिथे थांबवलं तीच बिल्डिंग माझ्या इंटरव्ह्यूची होती. हरिओम श्रीराम.